नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सहारा यूथ फाउंडेशन यांच्यामार्फत समाजातील गोरगरीब, विधवा व बेरोजगार महिला तसेच आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या कुटुंबांना 400 जीवनावश्यक धान्य किटच्या साहित्याचे वाटप तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1000 मास्कचे वाटप देखील करण्यात आले। संजय नगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। या फाउंडेशनच्या मार्फत देण्यात येणारी मदत गोरगरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य मिळाल्याने लाभार्थी कुटुंबियांनी फाउंडेशनचे आभार मानले व अशीच मदत संकटकाळी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी सहायक पोलीस निरीक्षक काकासो पाटील, इर्शाद मगदूम, मेहंदी पंजवानी, मुझीम काझी, उमर मुल्ला, मोहम्मद कलेगार, शाहनवाज फकीर, अकीब कुरणे, मोहसिन मेस्त्री, सलमान मेस्त्री, जाफर शेख, अक्रम शेख, मोहम्मद बलबंड, तोहित फकीर, राजू मुल्ला, मोहम्मद शेख, विनायक घाडगे, जमीर ऐनापुरे, संजय पाटील, रोहित बेळगावकर, पिंटू खोत, आसिफ बारगीर, कलावंत रौनक आलासकर व फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते।